नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या BFC अकॅडमीमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत नितीन महाले सरांचे जे मॅजिक ऑफ मॅथमॅटिक हे पुस्तक आहे यातील सोडवायला दिलेले उदाहरणे। बऱ्याचशा मित्रांची कमेंट्स होती की सर मॅजिक ऑफ मॅथमॅटिक म्हणजे कोकिळा प्रकाशन यातीलही गणित घ्या, म्हणून आपण यातील सुरुवात केलेली आहेत। मला आशा आहे की माझे हे व्हिडिओंच्या मदतीने तुमच्या अभ्यासात बरीचशी मदत तुम्हाला होत असेल। तर आधीही याच्या आधी बरेचशी व्हिडिओ मी अपलोड केले आहेत, जवळपास सरासरी आणि चक्रवाढ व्याज यावरील ती उदाहरणे आहेत। ती तुम्ही पाहिली नसतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तीही तुम्ही पाहू शकतात। आणि मित्रांनो, एक महत्त्वाची की तुम्हाला जो नितीन महाले सरांचे म्हणजे कोकिळा प्रकाशन यावरील जी व्हिडिओ आहेत ती रोज नेहमी सकाळी 6 वाजेला अपलोड केल्या जातील, आणि जी RS अग्रवाल सरांची व्हिडिओ आहेत ती नेहमी संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान म्हणजे 7:30 ते 8 या वेळेला अपलोड होतील। तर एखाद्या दिवशी होईल गडबड, पण आता नेहमी रुटीनवाईज तुम्हाला RS अग्रवाल सरांचे जे अंकगणित आहे यातील उदाहरणे संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान आणि नितीन महाले सरांचे कोकिळा प्रकाशन यातील व्हिडिओज तुम्हाला सकाळी 6 ते 7 दरम्यान मिळतील। तर मित्रांनो नमस्कार, मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या आणि मित्र तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला तर मग जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रश्नांना। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे आपला की 25 वजा 30 अधिक 15 अधिक 21 वजा 36 अधिक 45 याला सोडवायचं आहे। सोपं आहे, ज्यादा काही अवघड नाही। आपण काय करू, पहिले याची वजाबाकी करून घेऊ। 25 मधनं 30 जाणार, पण यात काय करायचं आहे, 25 मधनं 30 जात नाही, मग 30 मधनं 25 काढू, तर किती 30 मधनं 25 जाणार, उरणार 5। पण लक्षात एक गोष्ट लक्षात ठेवायची, नेहमी या अशा संख्यांमध्ये मोठ्या संख्येतनं छोटी वजा करायची असते, पण मोठ्या संख्येची जे चिन्ह आहे ते नेहमी उत्तराला असायला हवे। मग मोठी संख्या पा काय आहे, 30 याचे चिन्ह आहे वजा, म्हणून ह्या 5 ते वजा चिन्ह। परत पुढे ह्या दोघांना सोडवून घेऊ। पा हा याचे चिन्ह हे असतं, हा प्लस आहे, हाही प्लस आहे। नियमाप्रमाणे प्लस प्लस असेल तर तेव्हा नेहमी काय होणार, प्लस। म्हणजेच लक्षात ठेवा, तो एक नियम आहे की प्लस प्लस हा असतो प्लस, मायनस मायनस हाही असतो प्लस, आणि मायनस प्लस हा असतो मायनस, प्लस मायनस हा असतो मायनस। हा रूल नेहमी लक्षात ठेवायचा। मित्रांनो, जर तुम्हाला बेसिक गणितातील अडचणी असतील, पुन्हा म्हणजे बेसिक, तर आपण बेसिक गणिताची सिरीजसुद्धा चालू करणार आहोत। म्हणजे त्यात तुमच्या ज्या छोट्या छोट्या अडचणी असतील, जवळपास आपण 30 ते 40 लेक्चर घेऊ, त्यातील तुमच्या ज्या छोट्या छोट्या जरी अडचणी असतील पूर्ण सॉल्व होतील। म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओनंतर कोणत्याच अडचणी अशा मॅथमध्ये असणार नाहीत, किंवा तुम्हाला जे मॅथबद्दलची जी भीती असेल तीही पूर्णपणे नाहीशी होईल। तर मित्रांनो, जर तो कोर्स तुम्हाला लॉन्च करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुमच्या मित्रांपर्यंतही शेअर करा, म्हणजे मी तो लवकरात लवकर लॉन्च करेल। त्यावर मी काम करायला सुरुवात केलेली आहे, पण तुम्ही जर कमेंट्स केल्या तर माझ्या कामाची जो गती आहे, स्पीड आहे, ही नक्कीच वाढणार। त्यामुळे कमेंट्स करायला विसरू नका। तर मित्रांनो, ह्याप्रमाणे हा रूल असणार, तर याला फॉलो करायचं आहे। प्लस प्लस आहे, प्लस प्लस आहे, म्हणून आपण या दोघांची प्लस करणार। मग 15 आणि 21 किती होतात, पा 2 आणि 5 मिळणार तुमचा 6, 1 आणि 2 मिळणार 3, हे होतात 36। 36 होतात, पण आता यांच्यातही मोठ्या संख्येचे चिन्ह, ते काय असणार, दोन्ही प्लस आहे म्हणून प्लस। परत आपण या दोघांमध्येही करू। आता पहा, हा मायनस आहे, हा प्लस आहे, मायनस आणि प्लस काय असतो, मायनस। नेहमी लक्षात काय ठेवायचं, दोन्ही चिन्ह वेगवेगळी असतील तर वजाबाकीच करून टाकायची। आता 36 मधनं 45, मग 45 मधनं 36 काढा, किती मिळणार पा, 45 मधनं 36 गेले म्हणजे हे 4 आणि ते 5 9, 9 असणार, आणि मोठ्या संख्येचे चिन्ह ते काय आहे, अधिक आहे, अधिक 9, बरोबर। याप्रमाणे होणार। मग आता याला सोडवायचे, पा याला सोडवीत आणि तुम्ही याला सोडवा किंवा या दोघांना सोडवा, कोणतेही सोडवा, प्लस मायनसमध्ये जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही जर तुम्ही हे रूल फॉलो करत असाल तर। मग आता 36 वजा 5, हा वजा आहे, हा अधिक आहे, वजा अधिक वजा होणार, मग दोघांची वजा बाकी, 36 मधनं 5 जाणार, मिळणार तुम्हाला 31, मोठ्या संख्येचे चिन्ह, प्लस प्लस लिहायची गरज नाही, पुढे आहे संख्या, अधिक परत 9। आता 31 अधिक 9 किती मिळणार, तो मिळणार 40,
आहे ऑप्शन, तर ऑप्शन सी काय असणार, बरोबर असेल। तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही ह्या उदाहरणाला सोडवू शकता। पाहूया पुढचे उदाहरण। तर मित्रांनो उदाहरण आहे आपले मोठ्या कंसामध्ये 5 अधिक, परत छोट्या कंसामध्ये 12 वजा, परत कंसामध्ये 21 वजा, परत कंसामध्ये 31 वजा 35, पहिला कंस पूर्ण, दुसरा पूर्ण, तिसरा पूर्ण आणि मोठा कंसही पूर्ण। आता पहा या कंसाच्या याच्यासाठी तुम्ही पुस्तकामध्ये वाचलात असेल बोडोमॉसचा नियम फॉलो करायचा असतो। बोडोमॉस म्हणजे काय असणार, ब्रॅकेट म्हणजेच कंचे भागो बेव, पहिले ब्रॅकेट मग नंतर भागाकार मग गुणाकार नंतर बेरीज वजाबाकी याप्रमाणे तो असतो। मग कंचे भागोबेव यात ब्रॅकेट आहे म्हणजे कंस आहे, तर त्या कंसामध्ये परत जो कंस असेल मध्ये तो त्यात परत मध्ये म्हणजे असं करत करत सगळ्यात मधला कंस म्हणजे आता हा पूर्ण मोठा कंस यात परत हा कंस मिळाला इथपर्यंत, तर हा कंस असणार तुमचा इथपर्यंत, नंतर त्यात परत हा कंस आहे, नंतर त्यात परत हा कंस आहे, एवढे कंस आहेत। मग आपण आधी सोडवणार याला, मग बाकीची संख्या जशीच्या तशीच लिहायची। हा 5 अधिक इथे 12 वजा हा 21 वजा, आता ह्या कंसाला सोडवायचं आहे, काय होणार तर 35 31 जाणार। पा हा अधिक आहे आणि हा वजा आहे, अधिक वजा होणार वजा, 35 काढू आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच तो वजा काय असणार, 35 जाणार मिळणार 4 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 4, मग दुसरा पूर्ण, तिसराही पूर्ण आणि हा मोठा कंसही पूर्ण। आता पहा याला तुम्हाला बाहेर काढायचं कारण की हा ब्रॅकेट सोडवायचा आहे, याला बाहेर काढायचं म्हणजेच काय होणार, पहा 5 अधिक हा असणार 12 वजा, आता याला बाहेर काढायचं 21, हा वजा आहे हा वजा आहे। मग या ठिकाणी पण नियम लक्षात ठेवायचा, वजा गुणिला वजा बरोबर असतो तुमचा अधिक, वजा अधिक गुणिला अधिक हा असतो तुमचा अधिक, नंतर वजा गुणिला अधिक हा असतो वजा आणि अधिक गुणिला वजा हा असतो वजा। म्हणजेच काय तर पा हा गुणाकार म्हणजेच पा या ठिकाणी ब्रॅकेट आहे म्हणजे या ब्रॅकेटच्या बाहेरची संख्या आणि ब्रॅकेटच्या मधली संख्या एकमेकांना गुणत असते, मग त्याप्रमाणे हे गुणाकाराचं चिन्ह आणि याप्रमाणे नियम फॉलो करायचा असतो। मग या ठिकाणी वजा हा या ठिकाणी वजा, वजा वजा होणार अधिक म्हणजे बाहेर येऊन तो होणार अधिक 4, हा कंस पूर्ण, दुसरा पूर्ण आणि हा तिसरा पूर्ण याप्रमाणे होईल। मग नंतर परत या दोघांची करणार प्लस, मग या ठिकाणी काय असणार हा अधिक 5 अधिक या कंसामध्ये 12 हा वजा आहे, नंतर 21 आणि अधिक 4, 21 आणि 4 किती मिळणार तो 25 आणि हा अधिक आहे बाहेरचा वजा आहे, अधिक वजा होणार वजा म्हणजे बाहेर येऊन तो वजा 25, ब्रॅकेट कम्प्लीट, हाही ब्रॅकेट कम्प्लीट। परत याला आपण परत बाहेर घेऊ, हा 5 अधिक 25 तुमचे 12 जाणार, 25 12 गेले उरणार 13 मोठ्या संख्येचे चिन्ह, हा कंस पूर्ण। मग आता बा इकडे घ्या, याला परत बाहेर घ्यायचं आहे म्हणजेच काय असणार, या ठिकाणी 5 हा वजा हा अधिक, वजा अधिक होणार वजा म्हणजेच वजा 13 कंस पूर्ण, इकडे ही इक्वलचं साईन राहिलं माझ्याने। मग आता त्यांच्यात वजाबाकी करायची, 13 वजा 5 मिळणार किती, 13 5 गेले मिळले 8 मोठ्या संख्येचे चिन्ह, चिन्ह नेहमी लक्षात ठेवायचे, मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला द्यायचे असते, बाकी या नियमानुसार सोडवायचे असते। तर उत्तर काय मिळालं तुमचं, वजा 8 म्हणजेच ऑप्शन ए काय असणार, बरोबर असेल। तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही या उदाहरणाला सोडवू शकतात। पाहूया पुढचे उदाहरण। उदाहरण आहे मित्रांनो की कंसामध्ये 21 अधिक, परत छोट्या कंसामध्ये 15 अधिक, परत कंसामध्ये 26 वजा 37 वजा 5 कंस पूर्ण, दुसरा पूर्ण, तिसराही कंस पूर्ण। याला सोडवितांनी पहा, पहिले तुम्ही सोडवणार हा कंस, नंतर सोडवायचा असणार हा, मग नंतर बाहेरचा। मग आपण पहिला कंस जसाचा तसाच लिहून घेऊ की 21 अधिक, दुसरा कंसही 15 अधिक, आता याला सोडवायचं आहे पहा, याला सोडवायचं काय करणार या ठिकाणी, याला आपण इकडे सोडवू की 26 पा, या पहिले या दोघांना सोडवून घेऊ, हा काय आहे चिन्ह नसेल म्हणजे नेहमी अधिक असतो हे नेहमी लक्षात ठेवायचं, हा वजा हा अधिक, अधिक वजा होणार वजा म्हणजेच 37 जर 26 जाणार तर हे 4 आणि 33 7 आणि 4 मिळणार 11 मोठ्या संख्येचे चिन्ह वजा आणि हा वजा 5 म्हणजेच या ठिकाणी कंसामध्ये काय मिळणार, वजा 11 वजा 5 हा कंस पूर्ण, दुसरा पूर्ण, तिसराही पूर्ण याप्रमाणे मिळणार, बरोबर। काय केलं, हा प्लस हा मायनस, प्लस मायनस झाला मायनस म्हणजेच 37 26 जाणार, हे 4 आणि ते 7 11 बरोबर। परत यांना सोडवायचं,
हा 21 अधिक 15 अधिक आता यांना सोडू हा वजा हा वजा 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 होणार अधिक म्हणजे 11 आणि 5 मिळणार तुम्हाला 16 मोठ्या संख्येचे चिन्ह वजा म्हणजे हा वजा 16 कंस पूर्ण हा ही कंस पूर्ण आता याला घ्यायचं आहे बाहेर हा इथे 21 अधिक हा 15 अधिक हा अधिक आणि हा वजा प्लस मायनस होणार मायनस वेगवेगळे चिन्ह आहेत म्हणजे नेहमी वजा आणि हा मिळणार 16 कंस पूर्ण मोठा कंसही पूर्ण परत पा हा 21 अधिक आता यांना सोडविणार हा प्लस आहे हा मायनस आहे प्लस मायनस होणार मायनस 16 15 जाणार मिळणार 1 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच वजा 1 हा ब्रॅकेट कंप्लीट मग आता परत याला बाहेर घेणार हा मायनस हा प्लस प्लस मायनस होणार मायनस 21 म्हणजेच बरोबर किती मिळणार 21 वजा होणार 1 तर मिळणार 20 मोठे संख्येचे चिन्ह प्लस म्हणून हा असणार प्लस तर ऑप्शन बी काय असेल बरोबर असेल तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही ह्या उदाहरणाला सोडवू शकतात पाहूया पुढचे उदाहरण आहे की 88 × 3/11 व अधिक 96 × 5/16 वजा 72 × 3/12 आता याप्रमाणे दिले या ठिकाणी तुम्हाला बोडोमॉसचा नियम फॉलो करायचा आहे मग बोडोमॉस ब्रॅकेट तर नाही मग काय आधी भागाकार मग नंतर गुणाकार मग नंतर बेरीज मग नंतर वजाबाकी याप्रमाणे तर याला सोडविण्यासाठी पा आपण एक पॅटर्नमध्ये याला लिहून घेऊ पा कसं लिहिणार तर या ठिकाणी 88 × 3/11 आहे म्हणजे याला आपण लिहिणार की 88 × 3 आणि भागीला या दोघांना भागतो आहे हा 11 याप्रमाणे लिहिलं आणि याला ब्रॅकेटमध्ये दिलं नंतर पुढे प्लसचं साईन आहे म्हणून प्लस पुढच्या ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण 96 × 5/16 96 × 5/16 नंतर तिसऱ्या याच्यामध्ये हा वजा साईन वजासाईनचं तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये घेऊ 72 × 3/12 ब्रॅकेट कंप्लीट तर याप्रमाणे लिहिलं आता याप्रमाणे लिहिल्यानंतर आता याला सॉल्व करायचं आहे पा याला सॉल्व करताना पा या ठिकाणी 11 × 11 11 × 8 88 म्हणजेच हा याने कॅन्सल झाला 8 × 3 8³ मिळणार तुम्हाला 24 अधिकचं चिन्ह अधिक परत इथे पा 16 × 16 काय होणार 16² 32 16³ 48 16 × 64 = 76 16 × 96 = 78 16 × 16 16 मिळणार तुम्हाला 96 जे 6 × 5 6 × 5 असणार तुमचा 30 याप्रमाणे हा कटेल परत हा वजा इथे परत 12 × 12 12 × 72 म्हणजे 6 × 3 3 × मिळणार तुमचा 18 याप्रमाणे मिळालं तुम्ही ह्याला सॉल्व केलेलं मग नंतर पाहि इथे या दोघांची प्लस त्यातनं हा मायनस मग या दोघांची प्लस किती येणार 3² 5 हा 4 54 वजा होणार 18 आता यातनं वजा करून टाका 18 मग 14 8 जाणार मिळणार 6 आणि 4 1 मिळणार 3 म्हणजेच काय असणार तर असणार तुमचा 36 आहे ऑप्शन ऑप्शन ए काय असणार बरोबर असेल तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही ह्या उदाहरणाला सोडवू शकतात पाहूया पुढचे उदाहरण आहे मित्रांनो की 171 × 4/19 अधिक 162 × 3/18 वजा 189 × 7/21 बरोबर किती याला सोडवायचं आहे हाही प्रश्न आपण मागचा प्रश्न सोडवला त्याप्रमाणेच सोडवायचा आहे मग आता पहा या ठिकाणी काय होणार 171 × 4 याला भाग देऊ आपण 19 म्हणजेच 171 × 4 लिहिणार 19 हा कंस पूर्ण अधिक दुसऱ्या कंसामध्ये 162 × 3/18 असणार तुमचा 18 हाही कंस पूर्ण परत पुढे वजा पुढच्या कंसामध्ये 189 × 7/21 असणार तुमचा 21 हा कंस पूर्ण बरोबर किती आता याप्रमाणे सोडवायचं आहे पा याला शॉर्टमध्ये आहे हा याच्या 19 होणार तुमचे पा पाडा येतं पाट नाही आहे पण 99 81 म्हणून हा 19 9 यात टाकले 80 आणि तो 90 बरोबर 19 9 190 होतो त्याप्रमाणे 9 × 4 मिळणार 36 क्लू लावायला शिकायचं आहे कारण की नेहमी टेबल पाठ असतील असं नाही पण क्लू तुम्हाला लावता यायला पाहिजे मी क्लू केला की 9 चा पाडा जर
नम नम एक्याऐंशी तर एक मिळतोच एकक स्थानी त्याप्रमाणे हा मिळाला. इथेही पहा यात जर 18 टाकला मी हा 8 दिला तर 70 आणि तो 10 80 म्हणजेच 10 180 मग हा नम आहे. 18 × 18 = 18 = 9 = 62 (9 × 3 = 27) हा मिळणार तुमचा 27. परत इकडे वजाचं चिन्ह आहे वजा. इथेही त्याचप्रमाणे हा एक याला दिला तर मिळणार किती 90 × 20 = 210 म्हणजे हा पण 9 = 21 = 21 9 = 89 परत 9 × 7 मिळणार 9 × 7 = 63 मग आता याला सोड बाबा या दोघांची प्लस करू 6 × 7 किती मिळणार हा मिळणार 6 × 7 मिळणार तुमचं 13 × 1 = 3 × 1 = 4 × 2 = 6 जे 6 − 63 पुढची संख्या 63 − 63 मिळणार तुम्हाला 0 म्हणजेच उत्तर असणार तुमचे ऑप्शन सी 0. तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही या उदाहरणाला सोडवू शकतात. पाहूया पुढचे उदाहरण. तर पुढचे उदाहरण दिलं आहे की कंसामध्ये 21 · 27 · 9 = 4 − 3 दुसरा कंसही पूर्ण. मग याला आपण पहा सोप्या पद्धतीत सोडविण्यासाठी एक नवीन पद्धतीमध्ये मांडणी करूया. तर पद्धत काय असणार पहा या ठिकाणी घेऊ आपण की हा कंसामध्ये हा 21 · कंसामध्ये आता हा 27 · 9 मग याला लिहिणार आपण 27 · 9 भागीला म्हणजे छेदस्थानी तो 9 असतो याप्रमाणे तुम्ही लिहू शकतात × 4 − 3 आणि हाही कंस पूर्ण. मग यात पहा तुम्हाला काय करायचं आहे पहिले मोठा ब्रॅकेट त्यात परत हा छोटा ब्रॅकेट आणि त्यात मग पहिले सोडवायचा आहे हा भागाकार. हा भागाकार करायचा आहे. मग आता पहा याला काय करणार हा 21 जसा तसा भागीला. आता 27 · 9 म्हणजे 9 × 9 = 9 × 9 = 27 मग परत गुणाकार 3 × 4 = 4 मिळणार तुमचा 12 − 3 हा कंस पूर्ण आणि हाही कंस पूर्ण. पहा काय केलं 27 ला 9 ने भागलं 9 × 27 मिळाला 3 × 3 परत 4 गुणलं 3 × 12 बरोबर −3 जसाचा तसा कंस पूर्ण जसाचा तसा. मग आता इथे हा 21 जसाचा तसा कंसामध्ये पहा यांना सोडवायचं आहे 12 × 3 जाणार तर किती मिळणार 12 × 3 गेले मिळाले 9 आणि हा कंस पूर्ण. आता पहा इथे कंसाच्या बाहेर चिन्ह नाही भागाकारचं आहे म्हणून या ठिकाणी चिन्हाची गरज नाही. मग या ठिकाणी पहा काय होणार की 21 असणार 9 तर काय मिळणार तर दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो हे शोधायचं आहे. पहा 3 दोघांना भाग जातो आहे 3 × 9 आणि 3 × 7 = 21 आता दोन्ही संख्यांना एका संख्येने भाग जातो आहे का नाही कोणत्या संख्या मिळाल्या आहेत मूळ संख्या. मूळ संख्या अशा असतात की त्यांना फक्त त्या संख्येने किंवा एकाने भाग जातो अशा. मग त्या मिळाल्या काय 7/3 मग तुमचे ऑप्शन असेल तर डन करून टाका. तर ऑप्शन आहे बी 7/3 म्हणजेच उत्तर असणार 7/3 ऑप्शन ब्री हे सॉरी बी. तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही ह्या उदाहरणाला सोडवू शकतात. पाहूया पुढचे आणि शेवटचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे की कंसामध्ये 91 परत कंसामध्ये 18 × 6 × 4 = 5 − 4 कंस पूर्ण पुढचा कंसही पूर्ण. मग आता यात पहा पहिले मोठा कंस सोडवायचा आहे त्यात परत हा छोटा कंस यात पहिले सोडवायचा तुम्हाला भागाकार तर हा भागाकार करायचा आहे. मग या ठिकाणी पहा आपण ब्रॅकेट जसाचा तसा लिहिणार हा 91 मग आता यांचा भागाकार करायचा आहे. पहा काय होणार 18 × 6 म्हणजेच काय असणार 6 × 6 − 18 म्हणजे इथे मिळणार तुम्हाला 3 परत गुणिला असणार तुमचा 4 + 5 − 4 कंस पूर्ण हाही कंस पूर्ण. मग परत पुढची स्टेज घेऊ 91 परत या कंसामध्ये सोडविणार गुणाकार काय होणार 3 × 4 = 3 मिळणार 12 याला सोडवलं आहे मग यांनाही सोडवा 5 + 5 − 4 म्हणजेच −5 · 4 जाणार मिळणार 1 मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक हा कंस पूर्ण हाही कंस पूर्ण. मग परत 91 आता याला बाहेर घ्यायचं 12 + 1 किती मिळणार 13 त्याच्यापुढे बाहेर कंसाच्या बाहेर चिन्ह नाही म्हणून हा 13 जसाचा तसा कंस पूर्ण सॉरी मोठा कंस आहे मोठा कंस. मग आता 91 / 13 मग आता याला सोडवायचं आहे काय असणार 3 × 7
मिळणार 91 13 13 7 91 म्हणजेच ऑप्शन असणार तुमचे 7 आहे ऑप्शन ऑप्शन आहे 7 ऑप्शन क्रमांक डी उत्तर असणार 7। तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही या उदाहरणाला सोडवू शकता। मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा। तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या। तर मित्रांनो परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या उदाहरणांसोबत। धन्यवाद।